स्पोकन ट्यूटोरियल चा पीएसकेल या इंटरएक्टिव फेट सिम्युलेशन वरील पाठात आपले स्वागत। या पाठात आपण पीएच स्केल हे इंटरएक्टिव फेट सिम्युलेशन वापरायला शिकणार आहोत। हा पाठ समजण्यासाठी माध्यमिक शाळेतील विज्ञानाचे प्राथमिक ज्ञान असावे। या पाठासाठी मी उबंटू लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम वर्जन 14.04, जावा वर्जन 1.7, फायरफॉक्स वेब ब्राउजर वर्जन 53.02.2 वापरत आहे। हे सिम्युलेशन वापरून आपण शिकणार आहोत, दिलेले द्रावण आम्ल आहे की अल्कली हे ठरवणे, आम्ल आणि अल्कली यांचा त्यांच्या तीव्रतेनुसार क्रम लावणे, दिलेल्या पीएच वरून हायड्रॉक्साइड आयन, हायड्रोनियम आयन आणि पाणी यांची तीव्रता ठरवणे। हे सिम्युलेशन वापरून आपण शिकणार आहोत द्रावणाचा पीएच म्हणजे काय, विरलीकरणाचा द्रावणाच्या पीएच वर होणारा परिणाम, लॉगॅरिथमिक आणि लिनियर स्केल, पीएच स्केल हे जलीय द्रावणाची आम्लता किंवा आम्लारी धर्मिता दाखवण्यासाठी वापरले जाणारे एक न्यूमरिक स्केल आहे। पीएच म्हणजे हायड्रोजन आयनांची मोल पर लिटर मध्ये मोजलेली तीव्रता। पीएच म्हणजे हायड्रोजन आयनांच्या तीव्रतेचा 10 पाया असलेल्या ऋण लॉगॅरिदम होय। आम्लयुक्त द्रावणासाठी पीएच व्हॅल्यू 7 पेक्षा कमी असते, अल्कलीयुक्त द्रावणासाठी पीएच व्हॅल्यू 7 पेक्षा अधिक असते, उदासीन द्रावणासाठी पीएच व्हॅल्यू 7 असते। दिलेली लिंक वापरून सिम्युलेशन डाउनलोड करू। मी डाउनलोड फोल्डर मध्ये पीएच स्केल हे फेट सिम्युलेशन आधीच डाउनलोड केले आहे। सिम्युलेशन उघडण्यासाठी पीएच स्केल या HTML फाइल वर राईट क्लिक करा, ओपन विथ फायरफॉक्स वेब ब्राउजर पर्याय निवडा। फाइल ब्राउजर मध्ये उघडेल। हा पीएच स्केल सिम्युलेशनचा इंटरफेस आहे। या इंटरफेस वर 3 स्क्रीन्स आहेत, मॅक्रो, मायक्रो, माय सोल्युशन। मॅक्रो स्क्रीन वापरून सिम्युलेशन सुरू करू, त्यासाठी मॅक्रो स्क्रीन वर क्लिक करा। या स्क्रीनवर डाव्या बाजूला 0 ते 14 पर्यंत पीएच श्रेणी दर्शवणारे पीएच स्केल आहे। पीएच मोजण्यासाठी स्केलला हिरव्या रंगाचा प्रोब जोडला आहे। द्रवांचे पीएच दर्शवणारा एक पीएच मीटर आहे। पाणी घालण्यासाठी स्क्रीनच्या उजव्या बाजूला पाण्याचा पंप आहे। पाण्याच्या अंशांकित भांड्यात डिफॉल्ट रूपात चिकनचे सूप भरलेले आहे। द्रव काढून टाकण्यासाठी भांड्याच्या डावीकडे खाली एक पंप जोडलेला आहे। द्रव घालण्यासाठी एक ड्रॉपर आहे। द्रवांपैकी एक द्रव निवडण्यासाठी एक ड्रॉपडाऊन बॉक्स आहे। डिफॉल्ट रूपात चिकन सूप निवडलेले आहे। उजवीकडील कोपऱ्यात खाली रिसेटचे बटन दिले आहे। ड्रॉपडाऊनच्या बाणावर क्लिक करा, स्क्रॉल करून बॅटरी ऍसिड या पर्यायावर क्लिक करा। भांडे बॅटरी ऍसिडने 0.50 लिटर्स पर्यंत भरलेले दिसेल। हिरव्या रंगाचा प्रोब भांड्यामध्ये ड्रॅग करा आणि पीएच बघा। मीटर पीएचची व्हॅल्यू 1.0 दाखवत आहे। पीएच 7 पेक्षा कमी असल्यामुळे बॅटरी ऍसिड हे आम्लयुक्त द्रावण आहे। अजून पाणी घालण्यासाठी पाण्याच्या पंपावर क्लिक करा। पाण्याने द्रवाची पातळी 1 लिटर पर्यंत वाढवा। पाणी घातल्यावर पीएच मध्ये होणारा बदल बघा। आता पीएच मीटर पीएचची व्हॅल्यू 1.30 दाखवत आहे। लक्षात घ्या, पाणी वाढल्याने बॅटरी ऍसिडचा पीएच वाढतो, कारण विरलीकरणामुळे हायड्रोजन आयनांची तीव्रता कमी होते। आता दुसरे द्रावण निवडूया। ड्रॉपडाऊनच्या बाणावर क्लिक करा, स्क्रोल करून हँड सोप या पर्यायावर क्लिक करा। भांडे हँड सोप या द्रावणाने भरेल। येथे पीएच मीटर पीएचची व्हॅल्यू 10.00 दाखवत आहे। हँड सोप हा नैसर्गिक रूपात आम्लारी आहे। हँड सोपच्या द्रावणात पाणी घालण्यासाठी पाण्याच्या पंपावर क्लिक करा।
1 लिटर हैंड सोप द्रावणासाठी पीएच ची वैल्यू 9.70 दाखवत आहे। हैंड सोप द्रावणाची पीएच वैल्यू विरलीकरणानंतर कमी झालेली दिसेल, कारण विरलीकरणामुळे हायड्रॉक्साइड आयनांची तीव्रता कमी होते। अर्धा लिटर हैंड सोपचे द्रावण काढून टाकण्यासाठी खालील भागातील पंपावर क्लिक करा, ड्रॉपरवर क्लिक करा आणि हैंड सोप द्रावणाची पातळी 0.6 लिटर पर्यंत वाढवा। पीएच मधील बदल बघा। हायड्रॉक्साइड आयनांची तीव्रता वाढल्याने पीएच वाढला आहे। आता आपण आम्ल आणि अल्कली यांच्या तीव्रतेनुसार क्रमाने लावूया, त्यासाठी विविध द्रवांची पीएच वैल्यू तपासणार आहोत। ड्रॉप डाउन वर क्लिक करून ब्लड हा पर्याय निवडा। भांडे 0.50 लिटर पर्यंत रक्ताने भरले जाईल। मीटर वर 7.40 ही पीएच वैल्यू दिसेल। पीएच वैल्यू 7 पेक्षा जास्त असल्यामुळे रक्त हे अल्कली युक्त द्रावण आहे। पुन्हा ड्रॉप डाउन वर क्लिक करून ऑरेंज ज्यूस हा पर्याय निवडा। 0.50 लिटर ज्यूस साठी मीटर 3.50 ही पीएच वैल्यू दाखवत आहे। संत्र्याचा रस आम्लयुक्त द्रावण असल्याचे हे स्पष्ट करत आहे। वरील पीएच वैल्यूज नुसार क्रम खालील प्रमाणे आहे। हैंड सोप इज ग्रेटर दॅन ब्लड इज ग्रेटर दॅन ऑरेंज ज्यूस इज ग्रेटर दॅन बॅटरी ऍसिड। असाइनमेंट म्हणून प्रत्येक द्रवाचा पीएच तपासा आणि पीएच श्रेणीनुसार क्रम लावा। आता मायक्रो स्क्रीनवर जाऊ। इंटरफेसच्या खालच्या भागातील मायक्रो स्क्रीनवर क्लिक करा। या स्क्रीनवर असलेली टूल्स अशा प्रकारे आहेत। स्क्रीनच्या डावीकडे पीएच स्केल आहे। पीएच स्केलच्या वरील भागात कॉन्सन्ट्रेशन आणि क्वांटिटी यामधील पर्याय निवडण्यासाठी एक स्विच आहे। पीएच स्केल बंद करण्यासाठी वजाचे चिन्ह असलेले एक लाल बटन आहे। खालील भागात लॉगॅरिथमिक किंवा लिनियर स्केल निवडण्यासाठी एक स्विच आहे। हायड्रोनियम आयन आणि हायड्रॉक्साइड आयन यांचे गुणोत्तर व मॉलिक्युल काउंट निवडण्यासाठी चेकबॉक्स आहेत। पीएच मीटर मध्ये पीएच रीडर आणि वैल्यू बंद करण्यासाठी वजाचे चिन्ह असलेले लाल बटन आहे। ड्रॉप डाउन वर क्लिक करून सोडा पॉप हा पर्याय निवडा। भांडे सोडा पॉपने भरेल। पीएच मीटर पीएच ची वैल्यू 2.50 दाखवत आहे, म्हणजेच सोडा पॉप हे आम्लयुक्त द्रावण आहे। सोडा पॉप आम्लयुक्त असल्यामुळे हायड्रोनियम आयनाची तीव्रता जास्त तर हायड्रॉक्साइडची तीव्रता कमी आहे। त्यानंतर क्वांटिटीवर क्लिक करा। हायड्रोनियम आयन हायड्रॉक्साइड आयन आणि पाण्याच्या मोल्सची संख्या दिसेल। आता लॉगॅरिथमिक स्केल बदलून लिनियर निवडूया। त्यासाठी लिनियर पर्यायावर क्लिक करा। पीएच स्केल लिनियर मोडमध्ये बदलेल। पीएच व्हॅल्यूज देखील लिनियर झालेल्या दिसतील, परंतु पीएच लॉगॅरिथमिक स्केल मध्ये असल्यामुळे आपण लिनियर वापरणार नाही। हायड्रोनियम आयन टू हायड्रॉक्साइड आयन रेशो या चेकबॉक्सवर क्लिक करा। भांड्यात मोठ्या संख्येने लाल ठिपके दिसतील, हे हायड्रोनियम आयन्स आहेत। हायड्रॉक्साइड आयन्सचे काही निळे ठिपके दिसतील। सोडा पॉप मधील रेणूंची संख्या बघण्यासाठी मॉलिक्युल काउंटच्या चेकबॉक्सवर क्लिक करा। सोडा पॉप स्क्रीनवर हायड्रोनियम आयन्स हायड्रॉक्साइड आयन्स आणि पाण्याच्या रेणूंची संख्या दिसते। विरलीकरणाच्या रेणूंच्या संख्येवर होणारा परिणाम पाहू। पाण्याच्या पंपावर क्लिक करून भांडे 1 लिटर पर्यंत भरा। रेणूंच्या संख्येत होणारा बदल पहा। पीएच वैल्यू वाढलेली दिसेल, ती 2.80 झाली आहे। असाइनमेंट म्हणून रक्ताच्या नमुन्याचा पीएच मोजा। विरलीकरणानंतर मॉलिक्युल काउंट आणि हायड्रोनियम आयन आणि हायड्रॉक्साइड आयन रेशो यामधील बदल बघा। आता माय सोल्युशन स्क्रीनवर जाऊ। इंटरफेसच्या खालील भागात असलेल्या माय सोल्युशन स्क्रीनवर क्लिक करा। माय सोल्युशन स्क्रीन मध्ये मॅक्रो आणि मायक्रो स्क्रीन्स
सारखीच टूल्स उपलब्ध आहेत। या स्क्रीनवर काही अतिरिक्त टूल्स देखील आहेत, जसे की स्क्रीनच्या उजवीकडे अंशांकित केलेले भांडे पीएच हवा तसा बदलण्यासाठी पीएच मीटर, या स्क्रीनवर पीएच किंवा आयन्सच्या तीव्रता हाताळता येतात, पीएच स्केलवर हायड्रोनियम आयन किंवा हायड्रॉक्साइड आयन स्लाइडर हलवून काळ्या रंगाचे वरच्या दिशेला आणि खालच्या दिशेला असणारे बाण क्लिक करून। आता हायड्रोनियम आयन चा स्लाइडर वरच्या दिशेला सरकवा। लक्षात घ्या, त्यावेळी हायड्रॉक्साइड आयन स्लाइडर खालच्या बाजूला सरकेल। खालच्या दिशेच्या काळ्या बाणावर क्लिक करून पीएच व्हॅल्यू 4.0 असलेले द्रावण बनवूया। हे आम्लयुक्त द्रावण आहे। आता हायड्रोनियम आयन टू हायड्रॉक्साइड आयन रेशो आणि मॉलिक्यूल काउंट या चेकबॉक्सवर क्लिक करा। हायड्रोनियम आयनच्या रेणूंची संख्या 3.01 × 10⁻¹⁹ आहे। असाइनमेंट म्हणून 7.0 आणि 9.0 या पीएच व्हॅल्यूज असलेली द्रावणे बनवा। रेणूमधील बदलांचे निरीक्षण आणि तुलना करा। थोडक्यात, या पाठात आपण पीएच स्केल या इंटरॅक्टिव्ह वेट सिम्युलेशन बद्दल शिकलो। हे सिम्युलेशन वापरून आपण शिकलो, दिलेले द्रावण आम्ल आहे की अल्कली हे ठरवणे, आम्ल आणि अल्कली यांचा त्यांच्या तीव्रतेनुसार क्रम लावणे, दिलेल्या पीएच वरून हायड्रॉक्साइड आयन हायड्रोनियम आयन आणि पाणी यांची तीव्रता ठरवणे, द्रावणाचा पीएच म्हणजे काय, विरलीकरणाचा द्रावणाच्या पीएच वर होणारा परिणाम, लॉगॅरिथमिक आणि लिनियर स्केल। दिलेल्या लिंकवरील व्हिडिओमध्ये स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश मिळेल। हा व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता। स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालवते। ऑनलाइन परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देते। अधिक माहितीसाठी कृपया येथे लिहा। कृपया या फोरममध्ये आपल्या टाइम क्वेरीज पोस्ट करा। या प्रकल्पाला पंडित मदन मोहन मालवीय नॅशनल मिशन ऑन टीचर्स अँड टीचिंग यांनी अंशतः अनुदान दिले आहे। या प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT MHRD गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे। अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे। या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज राधिका हुद्दार यांचा आहे। सहभागासाठी धन्यवाद।